पालिका नेहमीच दर वर्षाला वेगवेगळं करत असते, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी करत असते. पण कोविड-19 कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मात्र पहिला 2020 हे तर अगदीच खूप आपल्याला कठीण गेलं. 2019-2020 आपण थोडंसे दर्शन अलाव केलं होतं जे मुंबईतले जात होते. आत्ता 2021 तर दर्शन सर्वांना दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी दर्शन करत असताना काही रांगा लागण्याची म्हणजे रांगा लागेलच. ज्या लाईन लागतील त्याच्यामध्ये त्यांना नीट पाणी मिळेल की नाही, तो पाणी दिलं जाईल. त्याच्यामध्ये टॉयलेटची व्यवस्था काही काही मीटरवर केलेली आहे. त्याचप्रमाणे ऊन पाऊस वारा म्हणतो त्याला शेड, ती शेड बनवलेली आहे. जे चैत्यभूमीवर वातावरण असतं, मग फुलांचं अभिवादन, थोडंसं सुरांचं अभिवादन, ते सगळं तिथे नेहमीप्रमाणे असणारच. वेळेनुसार प्रत्येकाला म्हणजे जसे मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री महापौर अशा लोकांच्या एका टायमिंगमध्ये दर्शन झाल्यानंतर सगळ्यांना दर्शन दिलं जाईल. कोविड-19 करोना आणि आत्ता आलेला ओमायक्रॉन याचं आपल्याला भान ठेवूनच काम करावं लागेल. आणि मला वाटतं आज त्यांचे दोन्ही संघटनांचे जे हजर आहेत ते आज आपल्याबरोबर बसले. सगळ्यांना माहिती होतं आपण घेतोय. स्वतः आमचे दस्तूर खुद्द स्टँडिंग चेअरमन यशवंत जाधव हे तर नेहमीच अभिमानाने मी भीमपुत्र आहे करून काम करतायत. त्यांनी नेहमीच निधी आणि त्यांच्या सांगण्यानुसार महानगरपालिकेमध्ये पण म्हणजे महापौर मी आणि ते मिळून आम्ही ते करतो आहे. कालच्या 2.5 तासाच्या मीटिंगमध्ये सगळ्यांच्या अनुमतीने एक गोष्ट मात्र प्रामुख्याने पक्की ठरवली की त्यांना जेव्हा रांगेत 5 ते 7 तास असतो त्यावेळेला पोट भरेल एवढं सुकं अन्न ते आपण देणार आहोत. जेवढे अनुयायी येतील त्यांना सगळ्यांना पोहोचेल. त्यानंतर ह्याच मीटिंगमध्ये अनेकांचा सूर असाही होता की जवळचे मुंबईतल्या लोकांनी थोडंसं ऑनलाईन दर्शन घ्यावं, कारण त्यांना कधीही घेता येतं चैत्यभूमीवर, त्यांना कधीही जाता येतं. बाहेरूनच कोण येणार असतील तर त्याला प्राधान्य द्यावं की त्यांचा वेळ वाचेल, त्यांचा उभं राहण्याचा त्रास वाचेल आणि ते दर्शन घेतील. त्यामुळे त्यालाही सगळ्यांनी एकमत दिलं आहे. निश्चितच जे अनुयायी येतील त्या सगळ्यांची खबरदारी किंवा त्यांची उठबस ज्याला आपण म्हणतो ना आदतित्य की आले आहेत, आपण अभिवादन करणार आहोत बाबासाहेबांना, ते वातावरण फार गंभीर असतं आणि त्या गंभीर वातावरणामध्ये महानगरपालिका नेहमी सक्रिय राहून त्यांच्या त्या असलेल्या वातावरणामध्ये करत असते. त्याचप्रमाणे चैत्यभूमी वास्तूची त्यामध्ये असलेला अशोक स्तंभ व तोरणाची गेटची रंगरोटी साफसफाई ही ऑलरेडी आता चालू झालेली आहे. हे आधीच 15 दिवस चालू झालेलं आहे. त्यामुळे चैत्यभूमीवर वेगवेगळ्या फुलांचं अभिवादन किंवा वेगवेगळ्या फुलांची सजावट म्हणता येणार नाही, कारण तो दिवस सर्वांसाठी दुःखाचा दिवस असतो. त्यामुळे ती फुलांची संपूर्ण आरस ही केली जाणार, त्या फुलांच्या माध्यमातून पण अभिवादन केलं जाणार. त्याचप्रमाणे कीटकनाशक फवारणी वगैरे जी बेसिक असायला पाहिजे, कारण आता अगदीच ढगाळ वातावरण, चिखलाचं वातावरण, तर तिथे मात्र 5 तारखेच्या रात्रीपर्यंत हे सगळं केलं जाणार. त्याचप्रमाणे आमच्या चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनाचे आणि अभिवादनाचे दूरदर्शनच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्षेपण ते पण करण्यात येणार आहे. तसंच एक काही घटना घडणार नाही याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण घडली तर आपल्याकडे अग्निशमन दलाचं इंजिन
अतिदक्ष रुग्णवाहिका सुरक्षा रक्षक सहित चौपाटी आहे वातावरण तिकडचं आता परत म्हणजे अगदी आपण गेटवेच्या वगैरे बोटी बंद झाले त्यामुळे तरी पण आपण चार बोटी तिथे तैनात ठेवलेल्या आहेत. अर्थातच 7 तारखेचं वातावरण बघून संपूर्ण राज्याचे आणि महानगरपालिका मिळून तो निर्णय घेईल. पण आता तर समुद्राचं वातावरण अतिशय खराबच आहे त्यामुळे आम्ही तेही ठेवलं आहे. नंतर चैत्यभूमी स्मारकावर सरकारच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून जी पुष्पवृष्टी होते हॅलिकॉप्टरच्या द्वारे तीही करण्यात येणार आहे. कारण खूप उंच हॅलिकॉप्टर उडवायचं नसल्यामुळे आपल्या स्तूपाच्या वरून त्यामुळे हॅलिकॉप्टर दिलं जाणार आहे. आणि ओमायक्रॉनचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा आज जगामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून आपण बघतोय. त्यामुळे प्रत्येकजण माझं कुटुंब माझी जबाबदारी जे मुख्यमंत्री सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे